अनुभवायचे आहेत. पण आता आपण गिरगावातल्याच गिरगाव नाक्याच्या यात्रेचं तिकडच्या ठिकाणाचं वातावरण नेमकं काय सांगतंय, तिकडे नेमका कसा उत्साह आहे, अमेय राणे आपले प्रतिनिधी यांनी आपला टॉप अँगलनी हवाई दृश्य जशी आपण नेहमी बघत असतो तसा एक आढावा घेतलेला आहे अमेयचा, आपण बघूया. गुढी पाडव्यानिमित्त गिरगाव सजलेला आहे. आपण बघू शकतोय की गिरगावच्या मुख्य चौकातना जी शोभायात्रा असते ती निघालेली आहे. ढोल ताशाच्या गजरात पारंपरिक पोशाख परिधान करून बाईकवर स्वार होऊन महिला ज्या आहेत त्या याच्यात मोठ्या संख्येनं सहभागी झालेल्या आहेत. त्याचबरोबर तरुणाईची संख्या सुद्धा खूप मोठी. आपण बघू शकतोय की मोठ्या संख्येनं पारंपरिक वाद्य असतील, झेंडे असतील, पताका असतील ते नाचवत आज हा युवा वर्ग या शोभायात्रेत दरवर्षीप्रमाणे सहभागी झालेला आहे. मराठी नववर्षाची सुरुवात आहे, सोबत निवडणुकांचं बिगुल देखील वाजलंय, त्यामुळे या शोभायात्रांना एक वेगळा उत्साह आहे. परंतु या तरुणाईचा उत्साह ही शोभायात्रा जसजशी पुढे जाईल तसा वाढत जाताना पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर विविध लोकोपयोगी आणि जनजागृती करणारे संदेश देणारे चित्ररथ शोभायात्रेत यंदा सहभागी झाले आहेत. लोकांनी मतदानाचा अधिकार बजावावा यासाठी सुद्धा अनेक जणांनी पोशाख परिधान केलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. कॅमेरामन अनिल पवार, साम्य राणे, एबीपी माळगाव, मुंबई.